पेडणे ते काणकोण, मुरगाव ते दिवचल सत्तरी, फोणेचो अंत्रुज महाल, साश्टीचे मडगाव, राजधानी पणजे ते गोंयच्या गांवगिऱ्या खाची कोणशा मेरेन गोंयचे अर्थकारण, गोंयचे समाजकारण, गोंयचे राजकारण, गोंयकारांचे इशू, गोंयकारांचे ॲक्टिव्हिझम, गोंयकारांची पल्स पळया सिटीग्रामात. आज संध्याकाळी 4 वाजता स्पेशली पत्रकार, मीडिया आणि शिवप्रेमीने इथं उपस्थिती लावावी, जेणेकरून ज्या किल्ल्याचं 4D आणि जी ड्रॉइंग तयार केली त्याचं सुरुवात आज याच व्यासपीठावर आम्ही करणार आहोत. आणि प्रत्येकाने स्वाभिमानानं जगायला शिकवलंय. ज्या लोकांना स्वाभिमान नाही आहे ना, त्यांनी लाचारी पत्करलेली आहेत. मारून मुजरे आणि करून हुजरेगिरी हे आज बंद करायला पाहिजे आहेत. तुम्ही सर्वांनी या शिवजयंतीचा आणि शिवाजींचा जर तुम्हाला प्रेम जर असेल, तर तुम्हाला आपुलकी जर असेल, त्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही स्वाभिमानानं जगायला शिका आणि स्वाभिमानानं मरायला शिका. एवढंच मी तुमच्या जवळ आव्हान करतोय. शिक्षण समितीची पूर्व प्राथमिक शाळा ढवळी फोंडा येथे शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. मंगळवार दिनांक 19 रोजी हा कार्यक्रम झाला. गरीब मावळ्यांच्या सुखासाठी जरूर लढायला छत्रपती शिवाजी महाराज हे तर भारत मातेला पडलेलं एक अद्भुत स्वप्न आहे. शिवाजी महाराज नुसतं शिवाजी म्हटलं तर कानाला खटकत, कारण छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या हृदयामध्ये खोल खोल कुठेतरी हृदय सिंहासनावर विराजमान आहेत. शिवाजी महाराजांनी कोरवाच्या किल्ल्यावर आक्रमण केलं आणि इथं जे पोर्तुगीज सैन्य होतं ते अगोदरच पळालं, कारण हे काही देसाई होते, ते काही कोरवामध्ये राहण्याची नोंद मिळते. परंतु ते अगोदरच त्यांना काही शिवाजी महाराजांच्या आक्रमणाची गोष्ट 1-2 दिवसच अगोदर कळाली आणि ते अगवत आणि भीष्म बाबूच्या आश्रयाला जाऊन राहिले. ती शिवाजी महाराजांची मुद्रा बघा पत्रावर असणारी मुद्रा, भद्राय राजते संस्कृत मध्ये लिहिलं आहे. अगदी शहाजीराजे, जिजाबाई यांच्या सुद्धा मुद्रा, ज्या पूर्वीच्या सगळ्या राजांच्या, त्या फारसी मध्ये आहेत. शिवाजीराजे हे पहिले राजे होऊन गेले ज्यांनी राज्य व्यवहार कोश निर्माण केला. फारसीला मराठी शब्द, संस्कृत शब्द जे आहेत ते निर्माण केले आणि यापुढे अशा प्रकारचे, नाही तर पूर्वीच्या काळची जी पत्र काढून बघा फारसीमध्ये मैल मैल लांब अशा प्रकारचे रथाने त्यांना असत ते त्यांना देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली संस्कृती जी आहे त्याच्यासाठी भाषा आपली राखली. पण सगळ्या अडचणींची आम्ही मात केली आणि निर्धार केलो की 19 तारखे आम्ही उभे करतोय म्हणून, आणि ते आम्ही स्वप्न आज आम्ही आज पूर्ण केलं. दिवसाच्या शहराला आणि बाकीच्या बाकी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी करणारे असंख्य असे कलाकार असतात, त्यांना आम्ही आज आमंत्रण दिलं. Indian Air Force is organizing special recruitment rally for Goans on 25th March at Bamboi Stadium. To make aware about this recruitment rally, Air Wing Commander Fernando Da Costa will be addressing students all over Goa. We have passed their 12th standard with minimum 50% percentage, and in English we should have 50% marks. Mucha sagla burgyank goincha torinada ka ullo matta की जाणे 12वी आपणाची पास केल्या 50% घेऊन आणि इंग्लिश सब्जेक्टही 50% घेतल्या थाणी हे रॅलीक येऊचे. आणि डेट ऑफ बर्थ जे 19 जनवरी 1999 सन 1 जनवरी 2003 इज 19 जनवरी 1999 टू 1 जनवरी 2003 दोज वू फॉल इन दिस डेट ऑफ बर्थ ब्लॉक आर एलिजिबल टू कम फॉर दिस रॅली. We'll have three trades in this, that is one is medical assistant, the science team cha burge jo PCB pass kar liya with again 50% marks in aggregate and 50% marks in English.
and the height would be minimum required 152.5 centimeters. Thereafter we have an auto technician trade for which any stream, that is science as well as non-science stream, again with 50% marks, and height restriction is 165 centimeters. Thereafter the third trade what we are going to allot is IF police with again 50% marks for science and non-science, and height restricted to 175 centimeters. Thereafter those who clear this written exam will have a psychology test, which is also called an adaptability test, to check the guys whether they are motivated and patriotic towards the Indian Air Force, which will consist of 45 questions which has to be completed in 30 minutes. The last test will be the group discussion, which will consist of 45 minutes. दिवचल तालुक्यातली हार्ट ऑफ द सिटी असलेल्या सेतू संगम ह्या जागेचे ट्राफिकात जाता ते कन्फ्युजन, दोन्ही वन वे पुलांचे, एक वैपाचो पूल आणि एक येवपाचो पूल, असे दोन पुलं असल्या कारणान जे ट्राफिकात कन्फ्युजन जाता, त्या कन्फ्युजनाचे सोल्युशन काढपाक दिवचलचे माजी आमदार नरेश सावंत, तसेच आताचे नगरसेवक नासिर शेख यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे मिटींग घेऊन हांगा इन्स्पेक्शन केलेले आसा. मुस्लिम वाड्यावेलो हो स्पॉट सेतू संगमाच्या कुशीक इंडस्ट्रीन वचपाचो रोड आसा, आणि दोन ब्रिजाचेर वन वे, आणि हांगासर मातशें कन्फ्युजन जाता. जे आमचे गोंयची ट्रॅफिक आसात ती सारखी फॉलो करता, पूण जे भायले ट्रक येता किंवा भायले जे गाडयो येता त्यो सरळ पुला वयल्यान वता. जे साखळेच्यान मुस्लिम वाड्या वयल्यान जे लोक येता बिचोले किंवा म्हापसा वचपाक, ते डायरेक्ट पुला वयल्यान वयतात, ही बिचेस नो एंट्री. पूण तेच्या खातीर पुलीस, ट्राफीक पुलीस आणि RTO आणि PWD हांकां तिघांकय घेऊन इन्स्पेक्शन केले, आणि हांगासर काही त्यांची सजेशन असा, जे थंय झेब्रा क्रॉसिंग म्हणा किंवा थंय एक स्पीड ब्रेकर जाय किंवा व्हडलो एरो दाखोवपाक जाय जुन्या पुलाचेर वचपाक, त्याच्या खातीर त्यांच्यांनी सजेशनां दिल्ली आसा. आणि ज्या जाग्यार आम्ही उभे आसात थंय एक लहानशे आयलंड, जे आयलंड जुन्या पुलाकडे हे दाखयतले, एरो दाखयतले, अशा प्रकारचे आयलंड करून हे कन्फ्युजन थोडेशे कमी करपाचो प्रयत्न आसा. बेळगावचो रस्त्याचं काम चालू असल्या कारणान हांगा ट्राफिक झाला जाम, हांगा हॅवी जे वाहन येतात, हॅवी जे वेहिकल येतात न्हू, ते डिस्टर्ब करतात. आणि आमचे जे लोकल टू व्हिलर रायडर्स हा किंवा फोर व्हिलर हा, त्यांना ते एक आता इंडस्ट्रीकडे वचपाक रोड हा, मागीर असो एक हायवे हा, तो डिस्टर्ब जाता. लोक रायडर्स आणि जे ड्रायव्हर लोकल हा गोवन्स हा, ते डिस्टर्ब जाता. आणि बाकीचे जे स्टेटचे गाडयो हा, ते डायरेक्ट असे येतात. तर आता आम्ही हांगा हांकां असे सांगलेले हा, एक RTO सेल हा, मागीर ट्राफिक सेल हा, पुलीस हा, आणि AEJEE PWD जे आहे, हांकां सगळ्यांक सांगला की कसे किती करपाचे ते, आणि थोडेसे साइनबोर्ड म्हणजे स्पीड किती दौरपाक जाय, तसेच हांगा एक स्मॉलसो एक आयलंड कसो आम्ही करपाचे हा, तिथून आम्ही डायरेक्शन दिले लोकांक कीप लेफ्ट कीप राईट आणि खं कसे गोल्ड ब्रिज हा. तसेच म्युन्सिपाल्टी थ्रू जे GPS मॅप केलो हा, त्याचेर तो सुद्धा ना, ओल्ड ब्रिज सुद्धा ना, ते सुद्धा ते मॅपवर हाडपाची आम्ही ट्राय करतले. घेऊया एक लहानसो कमर्शियल ब्रेक. पक्ष गोवा यांच्यानी आज पोल्युशन कंट्रोल बोर्डात वचून एक निवेदन दिले की वास्कोचे कोळशाक लागून जे प्रदूषण जाता ते जे हँडलिंग जाता ते रिवॉक करचे, ही मागणी करपाक लागून आज पोल्युशन कंट्रोल बोर्डात त्यांच्यानी निवेदन दिले. ही कोस्टलाची बोट कशी येता ती आता पळया, तुमकां पळोवंक कळ्ळें बऱ्या भाशेन. हे पळय ही चडच्यान येता, कित्याक त्या काही कारणान ते तिकडे वचून ही बोटी देखता, ह्यो बोटी देखता कोस्टलाच्यो, जाल्यार तूं म्हाका सांग आज तरी मातशें पाणी उरता म्हणून ती बोट भितर येवंक शकता. आयज तुम्ही मिडियावाल्याकय तुमकांय खबर आहा, आज आमचे ड्रेजींग करपाक म्हूण येयले थंयसर, थोडीशी मातशी बोंये घातली, त्या बोयाच्या कारणा प्रमाणे एक वणको घातलो, तितून इल्लेशें उदीक पडलें नासतात. आनी आतां त्या जेन्ना आपले टायम जालो म्हणून गेले, एका दिसान गेल्या उपरांत दोन दिसांनी उदीक आसतलें आमकां खबर आहा त्या बोंयांक लावून. जेन्ना आतां बोंयी काडून येयली तेन्ना आतां वाट धाकटी जावन ती येयली, सगळें पुरात गेलें, आनी आयज ते पुरालेपणांनी पळय ही बोट आहा पळय, दोन बोटी गेल्ल्यो देवाच्या नांवान, एक सालवार जाली आनी एक पळय हांगा फुट्टा. तुमची परिस्थिती कितें, आमी ब्रेक वॉटर आमकां पयशे येयल्ले आहा,
तर जर ते ब्रेक वॉटर घालीनसताना हे 7 कोटी रुपये आहेत त्यांचे आणि फुकटचे अंगण वाया घातले, याच्या पहिले 7 कोटी 21 कोटी वाया घालून आज जे केला त्याच्यापेक्षा डबल जाणे येऊच्या गव्हर्नमेंटान आणि प्रत्येक ठाण्याला विचारचे हे बोटी बाहेर वचून गावानं ओढल्यो अजून तेकता फक्त लोव टाटाक गेलं जाल्यार बोटी फिनिश हायटाटाचेर वचपाचे हायटाटाचेर येवपाचे इतकी परिस्थिती नष्ट झाली हा तरी गव्हर्नमेंटान चेक करचे धाडचे आपल्या आणि सायंटिस्टांनी चेक करचे आणि पोळचे आता किती घडला पळय ते त्यांना माझ्याकडे बोटी असा वडी असा पण हे किती नसतं फलायला पळय ते मशीर फलायला लांबी 400 मीटर फलायला 16-35 मीटर रून आहा पण जाय ते जागेर फलोंक ना फडपांनी तडीक फलायला वाट आहा ती ओपन करूंकूच ना आणि आता किती झाला ते वारं उपरा येल्याक ती माती सगळी येऊन तिथून पडल्या आणि ते पुरावला. पणजी यूथ क्लब इन असोसिएशन विथ डिपार्टमेंट ऑफ आर्ट अँड कल्चर ऑफ गोवा इज ऑर्गनायझिंग म्युझिक अँड डान्स प्रोग्राम यशामे मस्तानी ऑन 23rd February ॲट कला अकादमी पणजी. सारेगमप गोल्डन व्हॉइस अँड फेम सिंगर अली हुसेन विल बी परफॉर्मिंग लाईव्ह विथ अदर सिंगर्स ऑफ गोवा. कॅन से सिंगिंग लवर्स टू कम अँड विटनेस दिस ब्युटिफुल प्रोग्राम विच विल बी ऑर्गनाइज बाय पणजी यूथ क्लब ऑन 23rd February. पासेस विल बी अवेलेबल on Wednesday onwards, Wednesday 10 PM onwards at Kala Academy, which will be free of cost. Mr. Ali Hussain, who will be a lead singer, and also we have dance performances by Amit and Sakshi even this year. And the local singers are Gautami Hede Bambolkar, Samruddha Chodankar, Sneha Nagarsekar, विभा अलगुंडी, चिराग त्रिपाठी, विराज वेरेकर अँड सागर नाईक, स्नेहा अँड म्युझिक विल बी अकंपनीड बाय विष्णू अँड हिज ग्रुप. आजोबाची जात्रा जी फेमस असा सो त्यांचं ती जात्रेचा आज शुभारंभ झाला. सलग 5 दिवस चलतली ही जात्रा आणि ह्या जात्रे खातीर आयचा पहिलो दीस आणि लोकांनी देवी आजोबा खातीर जो घड असता तो घड आंगवपाची जी प्रथा असा ती चालू असा आणि मोठ्या प्रमाणात भाविक हांगा येऊन आपली श्रद्धा जी असा ते श्रद्धेन हांगा त्यांचे कडे बसतात. आयचो 70वा जत्रेस्त्यो लोकांची आजोबाचो लोकांची इतली गर्दी भरल्या. म्हाका दिसता अख्ख्या गोंयान दर्यार म्हणटा ती एकूच जात्रा जाता आणि भाविक ह्या जात्रे कडेन खूब प्रमाणान येता. कर्नाटक, महाराष्ट्रा असे सगळी कडल्यान लोक हांगा येतात. ॲक्च्युली 2 वर्सां पयलीं जेन्ना न्यू कमिटी आयली आणि न्यू कमिटी पयलीं हांवूय त्या कमिटी ओल्ड कमिटीत आसलो आम्ही फक्त 2 दीस जात्रा मनयताले. जात्रेचो दीस आणि दुसरे दीस, दुसरे दीस कितें ऑर्केस्ट्रा जाल्या सांस्कृतीक प्रोग्राम आसतालो. जेन्ना न्यू कमिटी फॉर्म जाली तेन्ना आमी एक डिसिजन घेतले की सगळ्या गांवांनी जात्रा आता थोड्या गांवांनी 8 दीस असता, 15 दीस, 9 दीस, 7 दीस उत्सव असता. तेन्ना आमी हो उत्सव 5 दिसांचो करपाचो ठरयलो. आमचो आजोबा देव ह्यो नवा नवा वर्साक पावणारो आणि संकटा काळी पावणारो ज्या आयज नवस जे आसत हांगयतत ज्या वर्सा आयज जे माणूस आपल्या जे अडचणीचे खातीर सांगण्या करूंक जातात तिची जी मनाकामना जी पूर्ण झाली असतात ते मनाकामनांची आज आजोबाचा जो आशीर्वाद आणि जो पावणारो देव आहा त्याचे खातीर सगळ्यांची मनकामना जी आंगवण करून वयतात तुमची पावली असतात त्याच्या हे वर्षांचे वरात जे भाविक आमचे जे वाढत असतात त्याप्रमाणे त्यांचे खातीर आमची ही देवस्थान कमिटी एकजुटीन एकमुटीन अशी सहकारी करून लोकांची सेवा करून जी आज तळमळून हे 5 दिवसचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडतो त्या परत सगळ्या भाविकांचं खरंच आमका खूप ह्या देवस्थाना खातीर आधार असता. गोयच्या सिटी ग्रामाच्या खबरो घेऊन परत मेळ्या. पळत रावत प्रुडंट. नमस्कार.